साठेजींची जयंती आहे. या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक सारसबागेच्या या समोरील असलेल्या पुतळ्यासमोर एकत्र येतात. मी आज जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेजींना अभिवादन करतो. त्यांनी जे आपल्याला विचार दिले ते अत्यंत प्रेरणादायी विचार आहेत, समाजासाठी अत्यंत चांगले विचार आहेत. त्यांनी आपल्या साहित्यातनं समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे, समाजाची जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे विचार, त्यांचं कार्य आपली भारतभूमी कधी विसरू शकत नाही. आज या निमित्तानं काही संघटनांनी क्रांतीवीर लवजी वस्तात युवा संघटनेच्या वतीने देखील इथं मास्कचं वाटप झालं, अनेक संघटनांच्या वतीनं सेवा कार्याचं आयोजन जयंतीच्या निमित्तानं झालंय. संघटनेचं देखील मी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन करतो. जसं अण्णाभाऊ साठेंसाठी 100 कोटीचा निधी जाहीर केला होता, पण ते आजपर्यंत दिलाच नाहीये भाजप सरकारने. काय कारण आलं आता अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीसाठी आम्ही काम करतोय, त्यांचे विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी काम करतोय. आमचं सरकार 5 वर्ष सत्तेमध्ये असताना अनेक ठिकाणी आम्ही त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्याचा प्रयत्न केला. संगमवाडीच्या जवळ क्रांतीवीर लवजी वस्तात साळव्यांच्या समाधीच्या तिथे देखील आम्ही असाच प्रगतीचा प्रयत्न केला. आज रोजी आमचं सरकार राज्यामध्ये नाही आहे, तरी देखील आम्ही सरकारकडं, महाविकास आघाडीच्या सरकारकडं ही मागणी निश्चितपणे करू. सर, एक मिनिट. राज्य शासनाच्या वतीनं जन्मशताब्दी वर्ष असताना कुठलाही वर्षभर कार्यक्रम राबवला गेलेला नाही राज्य सरकारच्या वतीने, याबद्दल काय सांगा? कोरोनामुळे राज्य सरकारने निश्चितपणे अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम राबवले पाहिजे होते. आज कोरोनाचं भीती आहे आपल्याला, परंतु कोरोनाची भीती लक्षात घेऊन आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा वेगळ्या माध्यमातनं कार्यक्रम निश्चितपणे राबवत आले पाहिजे होते. मी आपल्या माध्यमातनं राज्य सरकारला विनंती करतोय की अजूनही वेळ गेलेली नाही. अण्णाभाऊंचे विचार एक प्रेरणादायी विचार आहेत, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण कार्यक्रम निश्चितपणे राबवले पाहिजे. सर साहेब आणि माननीय त्यावेळेच्या अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आम्ही 100व्या जयंतीच्या निमित्ताने 100 कोटीची तरतूद केली होती. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे, गेली 1.5 वर्ष जरी कार्यक्रम झाले नसले तरी तो 100 कोटीचा निधी पुढच्या वर्षभरात या राज्यातल्या मातंग समाजाच्या तरुणांच्या व उद्योजकांच्या विकासासाठी व अण्णाभाऊंचं कार्य संपूर्ण तळागाळात पोहोचण्यासाठी हे 100 कोटी खर्च करावे अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना मी करत आहे. जय अण्णा.